हे जाति जाति के सब लोगों, यहोवा की स्तुति करो। हे राज्य राज्य के सब लोगों, उसकी प्रशंसा करो, क्योंकि उसकी करुणा हमारे ऊपर प्रभर हुई है और यहोवा की सच्चाई सदा की है। यहोवा की स्तुति करो। प्रे करें। हालेलुया हालेलुया हालेलुया। हमारे जीवंत प्रभु परमेश्वर, गए हफ्ता भर हमको संभाला, इसलिए आपके नाम को धन्यवाद देती प्रभु परमेश्वर। आज के दिन हम सबको आपके चरणों के पास लेके आया परमेश्वर। ये करुणा के बीमारी के संकट के समय तू हमारे साथ होले प्रभु परमेश्वर, आज तक संभाला, इसलिए हम आपको धन्यवाद देते हैं देव परमेश्वर। जो भी पेंडेमिक के सीजन में प्रभु करुणा पेशेंट की सहायता कर रहे, सुरक्षा ले रहे प्रभु परमेश्वर, उनके साथ सबके साथ तू होले, उनको चंगाई दे, उनको सुरक्षा का वास्तु बना ले प्रभु परमेश्वर। धन्यवाद देते हम कि आज एक साल होके गया तो भी हमको आपने अच्छे से रखा, संभाला, चंगा दिया, आरोग्य दिए, इसलिए हम आपके नाम को धन्यवाद देते हैं प्रभु। आज आपके चरणों के पास आके महिलाओं के लिए जो छोटे से झुंडे प्रभु आपकी सेवा में जब भी जरूरत है लगे रहते हैं प्रभु, हर महिला जो पार्टिसिपेट करी है उसको हम आपके हाथ में देते हैं, उसको ज्ञान बुद्धि से परिपूर्ण करो और उनको धैर्य दो, ताकत दो, शक्ति दो प्रभु परमेश्वर। और जो कुछ उन्हें बोलने वाले हैं, संदेश देने वाले हैं, पढ़ने वाले हैं, सबको मैं आपके हाथ में सौंपती हूँ। सबके साथ तू हो ले और सबको आप अपना धैर्य का आत्मा भर दे। सभी के लिए हम प्रार्थना करते प्रभु, सबके आत्मिक कान खोल दे और जो वचन हमारे साथ आने वाला है वो हम ग्रहण करके उसके मुताबिक चलने वाले हो, ऐसे तो हमारी सहायता कर। सब कुछ आपके हाथ में देती हूँ। ये छोटी सी दुआ हमारे प्यारे प्रभु यीशु मसीह के नाम आपको सुने और ग्रहण करता, आमीन। अपन एक गीत गाऊया, टीम संगीत जो है अपना, उसमें 77 है, पेज नंबर 54। Yeah.
सब जन खड़े होकर प्रेरितों का मताधिकार बोलेंगे। सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पर जो स्वर्ग भूमि का सृजनहार है और उसके एकलौते पुत्र हमारे प्रभु यीशु मसीह पर जो पवित्र आत्मा से देवताई होकर मरियम नाम कुमारी से उत्पन्न हुआ, पेंटुस पिलातुस के राज्य में दुख उठाया, क्रूस पर चढ़ाया गया, मारा गया और गाया गया, तीसरे दिन मृतकों में से जी उठा, स्वर्ग पर चढ़ गया और सर्वशक्तिमान ईश्वर के दाहिने हाथ जमा बैठा, जहाँ से वो जीवितों और मृतकों का न्याय करने को फिर आएगा। मैं विश्वास करता हूँ पवित्र आत्मा प्रचलित पवित्र कलीसिया पर, पवित्र लोगों की संगति, पापों की क्षमा, देह के जी उठने और अनंत जीवन पर। आमीन। मध्यस्थी के प्रेयर के लिए मैं विनती करती हूँ मेरी वाक से, मध्यस्थी की अपने लिए प्रेयर करें। आज का जो जागतिक महिला दिन अपन मनाने जा रहे हैं उसमें सब महिला पार्टिसिपेट कर रहे हैं उनके लिए, और एक कोरोना का जो संकट ज़्यादा उभर रहा है इसके लिए, और आज तक प्रभु ने हमारे साथ खो लिए और हमको चंगाई देके आज तक इस भूमि पर जिंदा रखे इसके लिए, और आगे भी चल के हमको ऐसे ही आशीष देवे इसलिए प्रार्थना करें। जो कोई बीमार है उनके लिए भी प्रेरित करें। आइए हम प्रार्थना करेंगे। स्तुति स्तुति धन्यवाद 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 पिता परमेश्वर, परमेश्वर पिता तेरे नाम को लाखों लाख धन्यवाद देते हैं सुंदर से समय के लिए प्रभु जी, जो तूने हमारे सबके जीवन में जोड़ा है परमेश्वर पिता। आज के इस समय को परमेश्वर पिता तेरे पवित्र हाथों में देते हैं, क्योंकि हम जानते हैं प्रभु जी जो भी समस्या है प्रभु जी कोरोना के कारण परमेश्वर पिता, जो लोग नहीं आ सके उन सबको तू अपने हाथ में रख प्रभु जी, जो आने में है प्रभु जी उनकी तू अगुवाई कर परमेश्वर पिता। विशेषकर तुझसे विनती प्रार्थना करते हैं प्रभु जी, परमेश्वर पिता ये प्रेयर आज की जो प्रार्थना है प्रभु जी जागतिक प्रार्थना दिन, इसके लिए प्रभु जी तुझसे विनती प्रार्थना करते हैं वांगतू के इस देश के लिए परमेश्वर पिता, इस देश में जो भी गरीबी है परमेश्वर पिता प्रभु जी, हमने जो भी पढ़ा है प्रभु जी लेकिन हम वो पढ़ के उतना महसूस नहीं कर सकते जितना हम देखते हैं परमेश्वर पिता। प्रभु जी इस देश को तेरे हाथों में सौंपते हैं परमेश्वर पिता, प्रभु जी ये देश के लोगों को तू अपने हाथ में ले प्रभु जी, इस देश में जो भी जरूरत है प्रभु जी वो तू पूर्ण होने के लिए सहायता मदद कर परमेश्वर पिता। यहाँ की महिलाओं को परमेश्वर पिता तू दृढ़ कर परमेश्वर पिता, ताकि ये प्रभु जी तेरे नाम को ऊंचा उठाने वाले हो सके परमेश्वर पिता, और तेरी महिमा करने वाले हो सके परमेश्वर पिता। प्रभु जी तुझसे विनती प्रार्थना करती हूँ इस देश में जितने भी प्रभु जी बुजुर्ग हो गए प्रभु जी, बच्चे हैं प्रभु जी, जो भी जवान हैं उन सबको प्रभु जी तेरे पवित्र हाथों में सौंपते हैं। जो भी इनका व्यवसाय है प्रभु जी इनको तू आशीषित कर परमेश्वर पिता, इनके व्यवसाय को बढ़ोतरी दे परमेश्वर पिता, होने दे परमेश्वर पिता कि तू प्रभु जी उनको सम्मान रखेगा, हम ऐसा विश्वास करते हैं प्रभु जी। परमेश्वर पिता इस कोरोना काल में प्रभु जी यहाँ हम उपस्थित हैं ये तेरे नाम को धन्यवाद देते हैं प्रभु जी, न जाने आज का दिन कितने लोग नहीं देख पाए परमेश्वर पिता, लेकिन प्रभु जी तूने प्रभु जी हमको यहाँ खड़ा किया इसलिए तेरे नाम को धन्यवाद देते हैं प्रभु जी। धन्यवाद देते हैं उन तमाम आशीषों के लिए प्रभु जी, तो तूने हम पूरी कलीसिया के ऊपर कुंडे लिए है परमेश्वर पिता, तेरी दया तेरा अनुग्रह तेरी आशीष हम सब पर बनी रहती है इसलिए तेरे नाम को हम धन्यवाद धन्यवाद देते हैं प्रभु जी। परमेश्वर पिता हमारे बुजुर्ग जिनको तूने जो बीमार थे उनको भला चंगा किया इसलिए तेरे नाम को धन्यवाद देते हैं, जो भी बीमार होंगे परमेश्वर पिता उनको बिछौने के तू पलट दे परमेश्वर पिता, उनको तू खड़ा कर, जिनको भी प्रभु जी जो भी पॉजिटिव होंगे हमारे कलीसिया में यीशु नाज से तेरे लहू से उनको ढांप दे, उनको चंगा कर, उनके पूरे परिवार को तू पवित्र लहू से प्रभु जी स्पर्श कर परमेश्वर पिता, उनके मुख में तेरा लहू उंडेलती हूँ परमेश्वर पिता, ताकि प्रभु जी वो एकदम से स्वस्थ होकर प्रभु जी तेरे भवन में आकर तेरी महिमा और गौरव कर सके।
सके ऐसा तू होने दे प्रभु जी। हमारे सारे स्कूल के छोटे बच्चों को तेरे हाथों में सौंपते हैं परमेश्वर पिता। जो जो बच्चों की स्कूल चालू हुई है परमेश्वर पिता, उनको भी तो अपने हाथ में ले प्रभु जी, अपने लहू से ढाके रख परमेश्वर पिता। क्योंकि प्रभु जी इन दोनों दिनों जो भी प्रभु जी जारी है करो कोरोना के वजह से परमेश्वर पिता, प्रभु जी लोग अपने बच्चों को भेजना नहीं चाहते स्कूल, लेकिन प्रभु जी जहाँ जहाँ स्कूल चालू हुई है हमारे नांदेड़ में और कहीं भी महाराष्ट्र में जहाँ कहीं भी परमेश्वर पिता, प्रभु जी सारे बच्चों को तेरे पवित्र हाथों में देते हैं। और जिनके एग्जाम्स है प्रभु जी, इन बच्चों को तो अपनी बुद्धि और ज्ञान से भर परमेश्वर पिता, उनको तो स्पर्श कर वो अपनी एग्जाम लिखने में प्रभु जी सक्षम हो सके ऐसा तू होने दे परमेश्वर पिता। विशेषकर हमारे जवान बच्चों के लिए मांगती हूँ प्रभु जी, उनके साथ तू बना रहे प्रभु जी। जिनको नौकरी की तलाश है प्रभु जी, इन दिनों में जिनकी नौकरियाँ चली गई परमेश्वर पिता, उनको तू स्पर्श कर प्रभु जी, अपने हाथ में ले प्रभु जी, वो परेशान न हो तेरी और दृष्टि करे प्रभु जी और वो नौकरी पाए ऐसा तुझसे विनती करते हैं परमेश्वर पिता। और जो लोग प्रभु जी शादी के लिए है प्रभु जी, हमारे जवान लड़कों के लिए विशेषकर अच्छी लड़कियां मिलने के लिए सहायता मदद कर, जो तेरे डर में भय में रहे प्रभु जी, और लड़कियों को अच्छे लड़के मिले प्रभु जी, ताकि वो तेरे संगति में रहने वाले हो सके प्रभु जी। सारे जवान बच्चों को वो तेरे जवानी में तू उनका सृजनहार बन परमेश्वर पिता, वो तेरी और दृष्टि करे परमेश्वर पिता, ना कि सांसारिक बातों में परमेश्वर पिता, उनको तू अपने पवित्र हाथ में ले परमेश्वर पिता। और विशेषकर प्रभु जी तुझसे विनती प्रार्थना करती हूँ परमेश्वर पिता, हमारे महिलाओं के लिए परमेश्वर पिता, प्रभु जी आप जो जिन लोगों ने पार्टिसिपेट किया उन सबको तू स्पर्श कर, उनको अपनी बुद्धि ज्ञान से भर परमेश्वर पिता, और सबके परिवार को तू आशीषित कर। जिन्होंने नहीं भी किया परमेश्वर पिता, उनको भी तू अपनी बहुताई से आशीष से परिपूर्ण कर प्रभु जी। हर एक प्रभु जी कलीसिया के लोग को तू नाम बाय नाम आशीषित कर प्रभु जी, क्योंकि तू सबके नाम को जानता है प्रभु जी। तेरे नाम को धन्यवाद देती हूँ इस वक्त परमेश्वर पिता, फिर एक बार परमेश्वर पिता इस कोरोना से प्रभु जी तू इस पूरी दुनिया को निकाल दे इस कोरोना को परमेश्वर पिता, फिर से प्रभु जी सब लोग परमेश्वर पिता एक जैसे हो सके चल सके ऐसा तू होने दे, और हमारे मनों को तू स्पर्श कर प्रभु जी, ताकि हम तेरे प्रभु जी तेरे ध्यान में रहे, तेरे मनन में रहे प्रभु जी। जो वचन आने वाला है प्रभु जी हम उसको ग्रहण करें, मन से ग्रहण करें ऐसा तू होने दे, ना कि उसको प्रभु जी कानों से सुन के निकालते, हमारे मन को प्रभु जी वो स्पर्श करें ऐसा तू होने दे परमेश्वर पिता। प्रभु जी जो भी वचन लेके आएंगे हमारी मैडम, उनको तेरे हाथों में सौंपते हैं प्रभु जी, उनको तो अपने लहू से ढाक प्रभु जी, उनके मुख को तू अपने पवित्र लहू से स्पर्श कर प्रभु जी, ताकि उनका वचन प्रभु जी हमारे मन में गहराई से उतर जाए। और हमारे डीएसएल को तेरे हाथों में सौंपते हैं प्रभु जी, उनके परिवार को उनके बच्चों को तेरे हाथों में सौंपते हैं प्रभु जी, उनको लगने वाली शक्ति सामर्थ्य जब ये कलीसिया को लेकर चलते हैं प्रभु जी, तो परमेश्वर पिता उनको तू अपने पवित्र हाथ में रखा है सब विश्वास करते हैं। हमारे पूरे कमिटीज को तेरे हाथों में सौंपते हैं प्रभु जी, प्रभु जी कमेटी को चलाने वाला तू है, सबको जिनको चुना है प्रभु जी वो अपने कार्य प्रभु जी पूर्ण रीति से कर सके ऐसा तू होने दे। तेरे पवित्र हाथों में सब कुछ सौंपते हुए आगे का संपूर्ण समय में अपने पवित्र यीशु नासरी के हाथ में सौंपती हूँ, सुन और ग्रहण कर पिता, आमीन। प्रभु की प्रार्थना करेंगे साथ में सब। हे हमारे पिता तू जो स्वर्ग में है, तेरा नाम पवित्र माना जाए, तेरा राज्य आए, तेरी इच्छा जैसे स्वर्ग में पूरी होती है वैसे पृथ्वी पर भी होवे, हमारे दिन भर की रोटी आज हमें दे, और जैसे हमने अपने अपराधों को क्षमा किया है वैसे ही हमारे अपराधों को क्षमा कर, और हमें परीक्षा में न डाल परंतु बुराई से बचा, क्योंकि राज्य और पराक्रम और महिमा सदा तेरी ही है, आमीन। इस समय स्पेशल सॉन्ग महिला गाएंगी, आपको सबको भी गाना है, वंदन बुक में 28 मराठी है, हिंदी सेक्शन में पेज नंबर 151। Thank you.
बारी बारी का शास्त्र पठन होगा। भजन 51 एक से लास्ट तक पढ़ेंगे। लीडर शोभा डेविडे एक गुरु पढ़ेंगे। बात का आप सबको पढ़ना है। कलिशिया सब खड़े हो। आइए हम हरिबारी का शास्त्र पठन करेंगे। भजन संहिता 51। हे परमेश्वर, अपनी करुणा के अनुसार मुझ पर अनुग्रह कर। अपनी बड़ी दया के अनुसार मेरे अपराधों को मिटा दे। मैं तो अपने अपराधों को जानता हूँ और मेरा पाप निरंतर मेरी दृष्टि में रहता है। मैंने केवल तेरे विरुद्ध पाप किया और जो मेरी दृष्टि में पड़ा है वही किया है। आज तू बोलने में धर्मी और न्याय करने में निष्क्रम है। देख, मैं आदम के साथ उत्पन्न हुआ और पाप के साथ अपनी माता के गर्भ में पड़ा। जुफा से मुझे शुद्ध कर तो मैं पवित्र हो जाऊंगा। मुझे धो और मैं हिम से भी अधिक श्वेत बनूंगा। अपना मुख मेरे पापों की ओर से फेर ले और मेरे सारे अपराध अधर्म को अधर्म के कामों को मिटा डाल। मुझे अपने सामने से निकालना दे और अपने पवित्र आत्मा को मुझसे अलग न कर। तब मैं अपने अपराधियों को तेरा मार्ग सिखाऊंगा और पापी तेरी ओर फिरेंगे। हे प्रभु, मेरा मुंह खोल दे तब मैं तेरा गुणानुवाद कर सकूंगा। टूटा मन परमेश्वर के योग्य बलिदान है। हे परमेश्वर, तू टूटे और पिसे हुए मन को तुच्छ नहीं जानता। अंतिम वचन सब दिन पढ़िए। तब तू धन के बलिदान से अर्थात पशु बलि से दोनों तेरी नेगी पर बैठ जाए। आमीन। आज जागतिक प्रार्थना दिन अपन मना रहे हैं। जो ये बुक है वो एमआरसी से आता है, उनके मुताबिक ही अपने को ये भक्ति चलानी पड़ती है। तो उसमें जो पढ़ना है वो सब मराठी में है, अपना चर्च हिंदी है,
तो भी सब जन समझने की कोशिश करें, क्योंकि अपने पास हिंदी या इंग्लिश कोई बुक आया नहीं, मराठी का खाली मोबाइल पे पीडीएफ आया था, उससे हम बुक प्रिंट करके लिए वाले हैं। मैं एक एक बेंच में एक एक रखने की कोशिश की, और किसी को एक आधा बुक होना तो है लेना। और इसमें पार्टिसिपेट करने के लिए मैं बुलाऊंगी प्रथम कांचन श्री सुंदर है, और बीआरसी की वक्ता है, उनके लिए मैं लीड करने के लिए बोलूंगी। और उसमें पुढ़ारी बताए वाले हैं, सात पुढ़ारी हम चुन के लिए वाले हैं, और दो दो बार पढ़ना है, बोले तो 14 बार पुढ़ारी की है। और जहाँ पे सर्व लिखा है, सबजन लिखा है, वहाँ पे सबजन आपको मिलके पढ़ना है। तो पहली वक्ता मुख्य तो कांचनश्री सुंदर है, बाद में पहली पुढ़ारी अलका बड़कुंडेकर, दूसरी पुढ़ारी नूतन चौहान, तीसरी शीतल निर्मल, चौथी वर्षा धमाला, पांचवी अनिता वेलोरकर, छठवी सुचिता, और सेवन प्रीति सिंधे। ये सब आपके सामने जिनको पाठ दिए वाला है वो पढ़ेंगे, आप शांति से सुन लें। जागतिक प्रार्थना दिवस आजचा जो देश निवडलेला आहे तो आहे वानुआतू। वानुआतू हा देश प्रशांत महासागरात 80 द्वीप समूहांनी बनलेला देश आहे, त्यातील सुमारे 65 द्वीपांवर वस्ती आहे। तस्मानिया देशाचा एक पंचमांश भाग एवढा त्याचा भूभाग आहे। वानुआतूची लोकसंख्या 2,30,000 एवढी आहे। वानुआतू हा सर्व मिळून ज्वालामुखीने बनलेल्या बेटांचा 800 किलोमीटर लांबीचा द्वीप समूह आहे। त्याच्या उत्तरेला सॉलोमन बेटे आहे, पूर्वेला फिजी बेटे आहेत, दक्षिणेला न्यू कॅलेडोनिया असून पश्चिमेला ऑस्ट्रेलिया आहे। तेथे एकूण 14 मुख्य बेटे असून ॲसिट्यू रिटो सँटो हे सर्वात मोठे बेट आहे। त्याच्या राजधानीचे शहर पोर्ट विला असून ते एफेट या बेटावर आहे। या बेटांना अनेक भूकंप, चक्रीवादळे वर्षातून किमान 8 ते 10 व ज्वालामुखींचा उद्रेक यांचा नेहमी सामना करावा लागतो। अर्थव्यवस्था, वानुआतू हा देश अतिशय गरीब देश आहे। जगातल्या सर्वात कमी GDP असलेल्या 10 देशात त्याचा नंबर लागतो। 40% मिळकत पर्यटनामुळे मिळते। लोकसंख्येचा 1/3 लोकांना औपचारिक रोजगार आहे, बाकीचे 2/3 लोक ग्रामीण भागात निर्वाहापुरती शेती, मासेमारी व बागकाम करतात। एकूण GDP पैकी 9% पेक्षा कमी उत्पादन आहे। वानुआतू नागरिक ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे हंगामी मजूर करून तात्पुरता व्हिसा मिळून शेतीचे कामे करू शकतात। वानुआतूचा इतिहास, मलेशियन व पॉलिनेशियन लोकांच्या गटांनी इ.स. 550 पासून या बेटांवर स्थलांतर केले। प्रत्येक गटाने आपापल्या खेड्यात वसाहत केली। 113 पेक्षा अधिक भाषा व बोली प्रगत झाला, त्यातल्या काही आता अस्तित्वात नाही। या बेटांवर 1606 पासून वास्तव्याचे, विशेष करून स्पॅनिश, फ्रेंच व इंग्लिश यांचे आगमन सुरू झाले। 1774 साली कॅप्टन जेम्स कुकने या बेटाचा नकाशा तयार करून त्यांना तो न्यू हेब्राइड्स हे नाव दिले। त्याच्या मागोमाग ख्रिस्ती मिशनऱ्यांचे आगमन झाले। ख्रिस्ती धर्मामुळे अधिक केंद्रशासित शास्त्रांच्या अधिपत्याखाली पूर्वी होणाऱ्या अनेक टोळ्यांमधील टोळी युद्धांचा अंत झाला। 1847 आणि 1904 च्या दरम्यान या बेटांवरील लोकांचे अपहरण करून त्यांना क्वीन्सलँड, फिजी व हवाई येथे कापूस शेती व उसाची शेती करण्यासाठी वापरले जायचे। या प्रघाताला ब्लॅक बर्डिंग असे म्हटले जायचे, त्यामुळे वानुआतू येथे मोठा कहर ओढवायचा। 1906 मध्ये फ्रान्स व इंग्लंड यांची फ्रेंच व इंग्रजी भाषांमध्ये दोन समांतर प्रणाली द्वारे
नियम या द्वारे लागू झाला। 1978-80 मध्ये स्थानिक लोकांनी स्वातंत्र्याची मागणी केली। 30 जुलै 1980 रोजी वानुआतूचे स्वातंत्र्य जाहीर झाले आणि प्रजासत्ताक संसदेची स्थापना झाली। देशाचे वानुआतू असे नामकरण केले। आम्ही देवात उभे आहोत हे देशाचे बोधवाक्य झाले। या देशातील लोकांना निवानुआतू असे नाव मिळाले। घटनेनुसार 3 भाषांना बिस्लामा, फ्रेंच व इंग्रजी या भाषांना देशाच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली गेली। 2020 जुलै महिन्यात वानुआतूने आपल्या स्वातंत्र्याचा 40वा वर्धापन दिन साजरा केला। त्याचा विषय होता उत्कर्षासाठी आत्मनिर्भरता व संवेदनशील भविष्य। जनतेला एक आठवडाभर म्हणजे 23-30 जुलै दरम्यान राष्ट्रीय रंगाचे पोशाख घालण्यासाठी उत्तेजन दिले। आनंदी संचलनाने संगीत व उत्सव असे त्यांचे स्वरूप होते। वानुआतूचे शिक्षण 6 वर्षापर्यंतच्या शालेय शिक्षणासाठी सरकारकडून अनुदान मिळते, परंतु शालेय सामग्री महाग आहे। फक्त 20-25% विद्यार्थी कनिष्ठ माध्यमिक शिक्षणापर्यंत पोहोचतात। वरच्या पातळीचे शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ द साउथ पॅसिफिक द्वारे मिळू शकते, ज्याचे पोर्ट विला येथे कायद्याच्या शिक्षणाचे कॅम्पस आहे। तसेच नवीन स्थापन केलेल्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ वानुआतू ह्याद्वारेही मिळू शकते। तसेच व्यक्तिरिक्त टेक्निकल व फर्दर एज्युकेशन, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे TETAFE, आणि कॉलेजेस देखील आहेत। किंवा शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करून निवानुआतू प्रदेशी शिक्षण घेऊ शकतात। वानुआतू समोरील आव्हाने। मुख्य शहराबाहेर ग्रामीण भागात पिण्याचा पाण्याचा अपुरा पुरवठा व स्वच्छतेचा अभाव यामुळे आरोग्य संबंधित तक्रारीची समूळ नायनाट करता येत नाही। व्यापाऱ्यांनी स्थानिक शेतीचा ताबा घेतल्यामुळे सामान्यतः लेकरांमध्ये कुपोषण आढळते। लिंगावर आधारित हिंसाचारांच्या स्त्रिया व मुलींवर गंभीर दुष्परिणाम दिसून येतात। कायद्याने स्त्री व पुरुष दोघांना समान हक्क दिला असला तरी 1980 ते आतापर्यंत राष्ट्रीय संसदेत फक्त 5 महिला निवडून आल्या आहेत। वानुआतूमधील जागतिक प्रार्थना दिन 1946 पासून वानुआतूमधील जागतिक प्रार्थना दिनची सुरुवात झाली, परंतु ज्या स्त्रियांना यंदाचा उपासना कार्यक्रम आखण्यास मदत केली त्या प्रथमच इतर ख्रिस्ती पंथातील स्त्रियांच्या सहकार्याने एकत्र काम करत आहेत। त्यांना विश्वास आहे की या अनुभवामुळे स्त्रियांच्या वाचेला नवीन हमी मिळेल। वानुआतू कमिटीची प्रार्थना आहे की त्या वानुआतू स्त्रियांचा आवाज जगात सर्वत्र उंचावतील। वानुआतूचा ध्वज जो की अशा प्रकारे आहे, लाल पट्टी जे रक्त जे मानव जातीतील एकत्र बांधते त्याचे प्रतीक आहे। आकार वानुआतूच्या बेटांच्या नकाशाचा आकार दर्शवतो। पिवळा रंग शांती व ख्रिस्ती धर्म जो वानुआतूच्या बेटांवर प्रकाश पसरतो त्याचे प्रतीक आहे। आज 83% लोकसंख्या ख्रिस्ती म्हणून ओळखले जाते। हिरवी पट्टी हिरव्यागार भाजीपाल्याचे दर्शक आहे। काळा त्रिकोण ज्वालामुखीने बनलेल्या बेटावरील सुपीक जमिनीचे प्रतीक आहे। त्रिकोणामधील प्रतीक डुकराचा संपूर्ण गोल दात संपत्तीचे प्रतीक आहे। 2 एकमेकांना छेदलेले लांब पाने शांतीचे प्रतीक आहे। आता ह्याचा जो मूळ पृष्ठ आहे जागतिक प्रार्थना दिनचा, ह्याच्यावर कदाचित सर्वांना नाही मिळाला तो, पण ह्याचं जे मुख पृष्ठ आहे त्याचं अर्थ ह्या प्रकारे दिलेलं आहे स्पष्टीकरण। हे चित्र वानुआतूच्या सुप्रसिद्ध तात्कालीन कलांवर ज्युलियन पिटा यांनी काढलेले आहे। ह्यात आई आपल्या मुलांवर
ओंदी होऊन प्रार्थना करीत आहे, लाटा घेऊन तिच्यावर आदळत आहे, परंतु नारळाचे झाड वाढून वाकून त्याचे रक्षण करत आहे। क्षितिजावर दिसणारे लहान लहान क्रूस चक्रीवादळ पॅम 2015 ला बळी पडलेल्या धोतक आहे। आता जागतिक प्रार्थना दिन 2021 याचे आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम स्वागत वानुआतू प्रजासत्ताक सत्तामधील ख्रिस्ती महिलांनी तयार केलेल्या 2021 च्या जागतिक प्रार्थना दिनात आपले सर्वांचे स्वागत आहे। वानुआतूच्या महिलांसमवेत आम्ही जगातील सर्व भाऊ बहिणींचे स्वागत करतो। पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने। वानुआतू हे प्रशांत महासागराच्या दक्षिणेस असलेले लहानसे राष्ट्र आहे। एक प्रजासत्ताक राष्ट्र ज्याला 1980 साली फ्रेंच व ब्रिटिश संयुक्त सरकाराकडून स्वातंत्र्य मिळाले। या देशाने मोठ्या अभिमानाने आम्ही देवावर उभारलेले आहोत हे बोधवाक्य स्वीकारले। वानुआतूचे काळ्या व शुभ्र वाळूचे समुद्र किनारे, त्यांचे प्रवाळांनी बनलेले चट्टान, रंगीबिरंगी मासे, मनोहर पक्षी आणि जंगलातील फळफळावळ व सुखा मेवा या सर्वांनी या बेटांना नैसर्गिक नंदनवन बनवले आहे। तथापि वानुआतू हे नेहमी उष्णकटिबंधीय वादळे, चक्रीवादळे, सुनामी, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक व पूर यामुळे असुरक्षित आहे। पूर्वी प्रत्येक बेट व खेड्यांचा स्वतःचा नायक, त्यांची स्वतःची शासन पद्धती, त्यांचे स्वतःचे देव व स्वतःची त्यांची भाषा असे। विशेष विषय असल्यास त्यावर चर्चा करण्यासाठी स्त्री व पुरुष फेरिया किंवा गावच्या सभागृहात एकत्र जमत। उपासनेसाठी आव्हान। आजच्या उपासनेचा शास्त्र भाग येशूने डोंगरावर केलेल्या प्रवचनाचे मत्तयाच्या 7व्या अध्यायात अंतिम शब्दात आहे। येशू म्हणतो, जर आपण त्याची वचने ऐकून त्याचप्रमाणे वागतो तर ते आम्ही वाळूवर नव्हे तर खडकावर आपले घर बांधणाऱ्यासारखे आहोत। स्तोत्र 127 पहिल्या वचनाप्रमाणे परमेश्वर जोवर घर बांधित नाही बांधणाऱ्याचे व्यर्थ श्रम व्यर्थ आहे। जोवर परमेश्वर नगर रक्षित नाही तो पहारेकऱ्यांचे जगणे व्यर्थ आहे। आभार प्रदर्शनाची प्रार्थना। परमेश्वराने जी महान कृती केली त्यासाठी उपकृत होऊया। पवित्र 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 आकाश पृथ्वी व त्यातील सर्वांचा निर्माण करता परमेश्वर, तू तुझ्या लोकांच्या इतिहासात काल आज व सदैव उपस्थित आहे। जागतिक प्रार्थना दिनाद्वारे एकमेकांवर व जातीतील आमच्या बहीण भावांसमोर सहभागितेचा जो आनंद आम्हाला मिळतो त्यासाठी आम्ही तुझे आभारी आहोत। आमच्या नैसर्गिक स्त्रोत्राची काळजी घेण्यासाठी आम्हाला तू जे अधिकार शहाणपण ज्ञान व समजूत देतो त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। वानुआतू बेटाच्या सुपीक जमीन, ताजी हवा, सुंदर सूर्यप्रकाश, निळे आकाश, शांत पाणी व स्वच्छ वातावरण ह्यासाठी आम्ही तुझे आभारी आहोत। पक्ष्याचे मधुर संगीत आणि नद्या व समुद्रातील माशांचे गुड ह्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत। तसेच धबधबे, पक्ष्यांची मधुर गीते आणि नद्या धबधबे याची शांतता तुझे ऐश्वर व सामर्थ्य प्रकट करतात त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत। मुलाचे हसणे, गाणे, ओरडणे तसेच तरुण वृद्धांची प्रार्थना व गीते जे तुझ्या प्रेमाचा आनंद दर्शवतात त्या सर्वांसाठी आम्ही तुझे उपकार मानतो। वानुआतूचे आवाज। आपण वानुआतूतील काही महिलांचे म्हणणे ऐकूया।
त्या त्यांच्या जीवनाविषयी सांगतात आणि देव कशा प्रकारे त्यांच्या शक्तीचा स्रोत आहे याविषयी सांगतात. माझे नाव रेटू आहे. मी 8 भावंडांमधील दुसरे मूल आहे. पुढील शिक्षण चालू ठेवण्यासाठी लागणारे पैसे नसल्यामुळे मी 6व्या वर्षी शाळा सोडली. माझे कुटुंब फक्त माझ्या मोठ्या भावाला शिक्षण देऊ शकत होते कारण तो प्रथम जन्मलेला असून मुलगा आहे, परंतु मला नाही कारण मी मुलगी आहे. एकदा माझ्या कानावर आले की स्थानिक केंद्रातील मुलींना शिवणकाम शिकविण्याचे वर्ग आहे. मी अर्ज दिला व तो स्वीकारला गेला, परंतु माझ्या वडिलांकडे त्याची फीस भरण्यासाठी पैसे नव्हते. मी घोर निराश झाले. नंतर मी माझी शिकण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तरुण वर्गात भाग घेण्यासाठी, बायबलचा अभ्यास करण्यासाठी व नंतर स्त्रियांच्या सेवेत स्वतःला गुंतवण्यासाठी मी चर्चमध्ये लक्ष केंद्रित केले. या निर्धाराने मी देवावरील विश्वासाने स्वतःला शिक्षित करण्यासाठी आणि काही हुनर शिकून अर्थार्जन करून माझ्या कुटुंबाची गरज भागवण्यासाठी मार्ग शोधला. आता मी काही वस्तू बनवते व मास मार्केटमध्ये विकते. त्या ठिकाणी माझ्यासारख्या कमी शिकलेल्या इतर स्त्रिया अर्थार्जन करू शकतात. माझ्या व विशेषतः माझ्या 3 मुलांच्या कुटुंबावरील त्याच्या आशीर्वादासाठी मी परमेश्वराची स्तुती करते. माझ्या शक्तीचा स्रोत म्हणून व मी जे काही शिकले ते आचरणात आणण्यासाठी तो माझी मदत करतो म्हणून मी परमेश्वरामध्ये बळकट व सुज्ञ झाले आहे म्हणून मी परमेश्वराचे आभार मानते. वानू अथूमध्ये ग्रामीण भागातील पुष्कळ मुलांना शाळेसाठी खूप दूरपर्यंत चालत जावे लागते. काहींना तर अगदी लहान वयात आपले घर सोडून बोर्डिंगमध्ये राहावे लागते. पुढील शिक्षण सक्तीचे नसते. शाळेत फ्रेंच किंवा इंग्लिश माध्यम असते. ग्रामीण भागात स्थानिक भाषा किंवा विस्लामा ह्या भाषेत शिक्षण दिले जाते. मुले व मुली यांना शाळा प्रवेशासाठी असलेले समानतेचे धोरण अजूनही प्रगतीपथावर आहे. माझे नाव पॉथी आहे. मी आणि माझा भाऊ एक पालक कुटुंबात वाढलो आहोत. जेव्हा माझ्या आईने पुनर्विवाह केला तिने आम्हाला आमच्या आजी आजोबांवर सोपवले. नंतर माझ्या वडिलांनीही पुनर्विवाह केला व आम्हाला त्यांच्या नव्या कुटुंबात राहायला नेले. आमच्या सावत्र आईंना मुले झाली व तिच्या आमच्याप्रती दृष्टिकोनच बदलला. खाणारी तोंड वाढली व आम्हा सर्वांसाठी जागा अपुरी पडू लागली. मला पोट भरण्यासाठी रस्त्यावर यावे लागले व मी घराबाहेर झोपडीत झोपू लागली. मी थंडीपासून बचाव करण्यासाठी नारळाच्या पोत्यांचा उपयोग करू लागले. कशी तरी माझी भेट ख्रिश्चन लोकांशी झाली, ज्यांनी मला सांगितले की देव माझ्यावर प्रीती करतो. या एवढ्या त्रासातून मी जात असता हे कोणत्या प्रकारचे प्रेम असावे हे मी समजू शकले नाही. परंतु जरी माझे कुटुंब मला आसरा देत नव्हते तरीही देव माझी काळजी घेईल ह्या गोष्टीवर मी विश्वास ठेवायचे ठरवले. हा विश्वास माझ्या जीवनाचा पाया बनला. देवामध्ये व त्याच्या पुरवठ्यात मी गंभीर आहे. आज मी अशा मुलांसाठी प्रार्थना करते जे स्वतःचं जीवन स्वतः जगत आहे. देव आमच्यावर प्रीती करतो हे सर्वांना माहीत असावं व जगातील प्रत्येक राष्ट्रातील मुलांना स्वतःचं घर असावं यासाठी मी प्रार्थना. वाणुवतूच्या लोकसंख्येची वाढ प्रशांत महासागराच्या भागातील सर्वाधिक वाढ होणाऱ्या देशांपैकी एक आहे. ग्रामीण व शहरी भागात कुपोषण हा चिंतेचा विषय आहे. जरी ग्रामीण भागांमध्ये सेंद्रिय शेतीची परंपरा आहे तरी खाद्य उद्योजक पावडरचे दूध, कमी पोषण मूल्य असलेले खाद्यपदार्थ म्हणजे जंक फूड यांच्याद्वारे बालकांच्या अन्नात शिरकाव करत आहेत. जॅक लिंडा. माझे नाव जॅक लिंडा आहे. मी ग्रामीण भागातील खेड्यातून आले आहे. मी लहानपणापासून पोर्ट विला येथे पर्यटन क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न पाहत आहे. अतिथ्य शीलता त्या क्षेत्रात काम मिळवण्यासाठी मी पोर्ट विलापर्यंत गेले. परंतु ज्या क्षेत्रात काम करण्याचे मी स्वप्न पाहिले होते त्यासाठी लागणारे प्रशिक्षण माझ्याजवळ नव्हते. इथे माझा परिवार नाही म्हणून मी शहराच्या सीमेबाहेरच राहते. माझ्याकडे राहण्यासाठी, जेवणासाठी व परतीच्या प्रवासासाठी पुरेसे पैसे नाही. मला ठाऊक आहे की ही माझ्यासाठी देवाची योजना नाही, परंतु मला समजत नाही की मी काय करावं. मी देवाजवळ प्रार्थना करते की वानुवतूच्या ग्रामीण भागाची कदर केली जावी व तरुण वर्गाला जे शोधत असलेल्या संधी त्यांच्या स्वतःच्या समाजातच मिळाव्यात. माझा विश्वास आहे की देव तरुण वर्गाच्या वाढीसाठी आणि वानुवतूच्या कल्याणात त्यांचा हातभार लागण्यासाठी तरतूद करेल.
लोकसंख्येच्या 75% जनता ग्रामीण असल्याने रोजगाराचा फार थोडा पर्याय असल्यामुळे तरुण वर्ग अधिक अर्थार्जन मिळण्याची संधी असलेल्या प्रदेशात स्थलांतर करतो. किमान प्रशिक्षण व प्रशिक्षणाचा अभाव यामुळे त्यांना शहरात काम मिळणे कठीण होते. तरुणांमध्ये असलेल्या अति बेरोजगारीमुळे पिढीला भवितव्य दिसत नाही. ही आमच्या देशाची मोठी हानी आहे. ग्रामीण भागाला मदत करण्यासाठी योग्य धोरणांची व कार्यक्रमांची गरज आहे, जेणेकरून तरुण वर्ग आपल्या समाजात राहून शिक्षण मिळवून काम मिळू शकते. आपण आपली पापे देवासमोर कबूल करूया. जो विश्वासू व न्यायी आहे तो आपल्या पापांची क्षमा करीत. पहिले योहान 1:9. आमच्या स्वर्गीय पिता, आम्ही तुझ्या कृपास्थानासमोर आपल्या पापांची कबुली करण्यासाठी उभे आहोत. आम्ही कबूल करतो की आम्ही तुझी वचने ऐकली परंतु त्याप्रमाणे वागलो नाही. पुष्कळदा ज्या गोष्टी आम्ही करू नये त्या करतो आणि जे करतो ज्या कराव्यास हवे आता करत नाही. आम्ही आमच्या घरात व देशात अनेक विरोध व आव्हानांना तोंड देतो. आम्ही येशूच्या वचनावर आपले जीवन उभारण्याचा प्रयत्न करतो पण पुष्कळदा अपयशी ठरतो. जे योग्य व न्याय ते करण्यास आमचे सहाय्य कर. बदलासाठी आमचे वचनबद्ध आहे. निर्माणकर्त्या परमेश्वरा, आम्ही कबूल करतो की आम्ही तुझ्या निर्मितीला प्रदूषित केले आणि समुद्रातील जलचरांच्या वस्तीस्थानामध्ये कचरा टाकून त्यांचे नुकसान केले. आम्ही समुद्र जीवांचे जीवित धोक्यात आणतो आणि त्यांचा आधार असलेल्या उपजीविकेचा नाश करतो. आम्हाला ठाऊक आहे की आम्ही बदलू शकतो. आम्ही कबूल करतो आम्ही तुझ्या निर्मितीचे चांगले कारभारी होण्यासाठी स्वतःचा वचनबद्ध करतो. वानुआतू व जगासाठी प्रार्थना. आपण वानुआतू व जगाबरोबर प्रार्थनेत एकत्रित होऊया. आम्ही तुम्हासमोर नम्रपणे येतो व तुम्हाला विनवतो की तुम्ही आम्हाला ज्ञानाचा व सुज्ञतेचा आत्मा द्यावा. तू आम्हाला सत्य पारखायला शिकव. तुला संतोष येणाऱ्या व तुला स्वीकारणीय अशा मार्गात आम्हाला चालव व आमचे मार्गदर्शन कर. सदाजीवी परमेश्वरा, ज्याच्यावर वाणू तुला उभारले आहे त्या तुला आम्ही विनंती करतो की आमच्या देशातील व कुटुंबातील शांतीसाठी तू आम्हाला सहाय्य कर. वाणू मातूचे पुढारी व जनता या आम्ही सर्व सूज्ञ आहोत. आम्ही आमच्या देशातील अन्यायी शक्तीच्या विरोधात उभे आहोत. वानुआतूतील स्त्रियांना आमच्या देशाच्या शासनात आपले आवाज उठवण्यासाठी उठवण्यात उभार जसे ते पूर्वी फेरीत मध्ये करत असतात. इतर भिन्न वांशिक व संस्कृतीच्या लोकांमध्ये ऐक्याने व शांतीने राहण्यास आमचे सहाय्य कर. आम्ही आमच्या समाज व राष्ट्र यांच्यासाठी प्रार्थना करतो. व्यसनामधील झालेल्या आत्म्यांना वाढवून ठेव. तुफान, चक्रीवादळे, ज्वालामुखीचा उद्रेक, पूर्व वन्मा अशा नैसर्गिक आपत्तीप्रवण जागांमध्ये राहतात अशांचे तू रक्षण कर. 2020 एप्रिल महिन्यात आलेल्या हेरॉन या चक्रीवादळामुळे ज्यांचा नाश झाला त्या निवानुआतूंसाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो. वन्म्यामुळे परिणाम झालेल्या ऑस्ट्रेलियन समाजासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. उपासना इंग्लंड व
वेल्स व नॉर्दर्न आयर्लंडच्या स्त्रियांनी लिहिलेले आहे. विषय आहे तुम्हा करता जे संकल्प आहे ते मी जाणून आहे. यिर्मयाह 29 प्रमाणे आपली स्थानिक उपासना ह्या मंदिरात होईल. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. कृपाळू परमेश्वरा, आम्ही चर्चच्या लोकांसाठी प्रार्थना करतो ज्यांनी 2022 जागतिक प्रार्थना दिनाच्या उपासनेत समन्वय करण्याच्या भूमिकेचा स्वीकार केला आहे. त्यांच्यावर व जे प्रार्थना करायला व उपासनेचा कार्यक्रम तयार करायला एकत्र जमतात त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. आमेन. त्यावेळेस पुढे जंगल शिकवेल यूथ मी तयार आहोत. त्याच्या अगोदर महिलाकडनं एक स्पेशल सॉन्ग आहे. त्याच्यामध्ये जे घेऊन आलेलं आहे ते गाणं आपण ऐकूया. ही खरी प्रभू सेवा जनची ज्यांना येते त्यांनी म्हणा. आणि त्याच्यानंतर प्रेजेंटच उपासना संगीत वीर क्रमांक 517 ही खरी प्रभू सेवा मान्य खरोखर देवा भजनी त्याच्यावर गाऊयात आपण. Thank you.
यूथ को आगे बढ़ाते हैं। परिवार के नाम पिछले संडे में बुलाते आप आगे आ सकते हैं। जो परिवार जिनके नाम है वो आ सकते सामने। समय गीत में गाएंगे क्रिस्त राजा की सभा साल नंबर 47 पेज नंबर 60 बंधन की किताब में से है। Yeah.
दूसरे गीत यीशु है सच्चा गडेरिया, इस गीत को हम गाएंगे। पेज नंबर 24, सॉन्ग नंबर है 787। यीशु है सच्चा गडेरिया, उसके यहाँ पे समय तेरी इच्छा पूरी हो जाए, इस गीत को गाएंगे। सबसे विनती करता हूँ कि अपने स्थान में बैठे।
पवित्र नावाला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर परत एकदा या संधीसाठी प्रभू की आम्ही दयागंधर्व तुमच्या पवित्र भवनामध्ये येऊ शकलो प्रभू परमेश्वर आणि प्रभू परमेश्वर आमच्या पापी मुखाने देवा आमच्या ह्या जीवनाद्वारे प्रभू तुमचा गौरव करू शकलो प्रभू परमेश्वर दयागंधर्व ही आमची पात्रता नाही योग्यता नाही प्रभू परमेश्वरा तर दयागंधर्व केवळ ही तुमची दया आहे प्रभू परमेश्वर दयागंधर्व दिवसेंदिवस द्यापा ह्या प्रार्थनेच्या द्यापा सहभागितेच्या प्रभू परमेश्वरा संधी कमी 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 होत जात आहेत प्रभू परमेश्वर अशा बिकट परिस्थितीमध्ये पण प्रभू परमेश्वरा परत एकदा दयागंधर्व तू आम्हा सर्वांना संधी दिलीस द्यापा की तुझ्या पवित्र वचनाकडे द्यापा द्यापा आम्ही मनन करावे प्रभू परमेश्वरा त्यांच्याकडे द्यापा आमचे मन लावे प्रभू परमेश्वरा आज आमचे पाय द्यापा तुझ्या पवित्र भवनाकडे वळले प्रभू हा तुझा अनुग्रह तुझी कृपा आणि द्यापा दया आहे प्रभू परमेश्वरा दयागंधर्व पवित्र प्रभू इथं जमलेल्या सर्वांसाठी तुझ्याकडे मागतो प्रभू परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य आणि मदत करता हो प्रभू परमेश्वरा ज्यावेळेस द्यापा येणाऱ्या वचनावरती आम्ही मनन करू द्यापा त्यावेळेस द्यापा ग्रहण करणारे द्यापा अंतकरण द्यापा तू आम्हाला दे द्यापा तुझ्या पवित्र आत्म्याचे द्यापा सहाय्य आम्हाला दे अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना आणि विनंती करतो प्रभू परमेश्वर आजपर्यंत द्यापा तू आमचं आमच्या कुटुंबाचं संरक्षण केलं याबद्दल पण आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर द्यागंधर्व द्यापा जे कोणी दुःखी कष्टी द्यापा द्यापा जड अंतकरणाने प्रभू परमेश्वरा आज तुझ्या पवित्र भवनामध्ये आले असतील प्रभू परमेश्वरा त्यांना द्यापा तू विसावा दे अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो प्रभू ज्या काही प्रार्थना विनंती घेऊन तुझ्याकडे आलेले आहेत प्रभू परमेश्वरा त्या सर्व प्रार्थना विनंती तुला मान्य होऊ दे अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना आणि विनंती करतो प्रभू परमेश्वरा आम्हा सर्वांना द्यागणार तुझ्या जीवनाचे मार्ग तू दाखव अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना आणि विनंती करतो द्यापा परत एकदा तुझ्या पवित्र नावाला द्यापा धन्यवाद देतो द्यापा या संधीसाठी प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्या पवित्र भवनामध्ये उभे राहू शकलो प्रभू परमेश्वर आम्हाला तू सहाय्य केल्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो द्यापा येणारे जे वचन आहे ते आमच्यासाठी द्यापा आत्मिक उद्धाराचं आणि कल्याणाचं होईल असं तू होऊ दे द्यापा वक्तांना पण द्यापा तू सहाय्य आणि मदत करता हो प्रभू पवित्र आत्म्याचं द्यापा जे सामर्थ्य द्यापा शक्ती त्यांना लागते द्यापा तू त्यांना पुरव आणि द्यापा ह्या मंडळीला आत्मिक मार्गदर्शन करताना द्यापा तू त्यांना सहाय्य आणि मदत करता हो परत एकदा द्यापा आम्ही मागतो आम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तू आम्हाला सहाय्य आणि मदत करता हो तुमची संपूर्ण वेळ द्यापा तुमच्या पवित्र हातात देतो द्यापा ही प्रार्थना विनंती आमचे धन्यदारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या पवित्र आणि गोड नावात मागतो म्हणून तुम्ही मान्य करा आमेन.